नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यातून प्रसिद्ध झालेला अभिनेता सुरत वारडेकर नुकताच काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकला। पुण्याच्या प्राची खडतरकर हिच्यासोबत त्याचा विवाह झाला। हा विवाह सोहळा अमरावतीमध्ये पार पडला। त्याच्या लग्नाचे आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत। जाणून घेऊया सुरत विषयी काही माहिती। सुरत वारडेकर हा मूळचा नागपूरचा असून सुरुवातीला त्याने एक रेडिओ जॉकी आणि साऊंड इंजिनियर म्हणून काम केलं। रेडिओ जॉकी आणि साऊंड इंजिनिअरिंग या कामानंतर त्यानं मालिकांमध्ये कामं केली आहेत। असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, प्रेमा तुझा रंग कसा, एक घर मंतरलेलं या मालिकांमध्ये त्यानं यशस्वी काम केलं आणि त्याच्या या कामामुळं प्रेक्षकांमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली। त्याचबरोबर तो आतापर्यंत अनेक सुपरहिट गाण्यांच्या अल्बममध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। 2018 साली आलेल्या गोव्याच्या किनाऱ्यावर या अल्बमला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्याला या गाण्यामधून जगभर प्रसिद्धी मिळाली। या गाण्यामध्ये सिद्धी पाटणे त्याच्याबरोबर काम करत होती। या त्याच्या सुपरहिट गाण्यानंतर आणखीन एक गाणं आलं, भास तुझा हा। हा अल्बम सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला। या सर्व कामांबरोबरच त्यानं अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा कामं केली आहेत आणि सध्या आता तो थोड्याच दिवसामध्ये दाह नावाच्या चित्रपटामधून आपल्या समोर येत आहे। 14 फेब्रुवारीला हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे त्याच्याबरोबर सायली संजीव ही सुद्धा काम करत आहे आणि हा त्याचा दाह हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतोय हेच पाहायचं आहे। तुम्हाला या कलाकाराविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, न्यूज आणि वेगळ्या अपडेट्स पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणती स्टोरी पुढे पाहायची आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।